नमस्ते, मी उज्ज्वला, महाराष्ट्र पुण्याहून. आज आपण एका पावसाळ्यामध्ये जी सगळ्यांना कॉमनली सतावते या समस्येबद्दल बोलणार आहोत, ती म्हणजे आपल्या रोपाची पानं ही अशी खाल्ली जातात. हे माझं पीस लिलीचं रोप आहे आणि त्याची पानं खाल्ली आहेत. पहा, तशी पानांना जर असं कुरतडलं वगैरे तर अनेक कारणं असतात त्याला. त्याबद्दलचा एक व्हिडिओ आहे माझा, पण याच्यामध्ये खास गोगलगाई जी पानं कुरतडती त्याबद्दल आपण बोलणार आहोत. गोगलगाई हा इतका उपद्रवी प्राणी आहे, एकतर तो दिवसा अजिबात कुठेही दिसत नाही. तुम्ही कुठलीही कुंडी पहा, आपल्याला झाडावर त्यांनी केलेले परिणाम दिसतील, पण गोगलगाई दिवसा कधीही दिसणार नाही. इथं आत्ता मी शोधून काढल्यात दोन, ही छोटी छोटी जी मडकी ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये या दोन मला सापडल्या आहेत, तर यांना मी बाहेर काढले. असे जर कुठं तुम्हाला रोपाच्या कुंडीखाली किंवा काही रोपाच्या ओल्या मातीमध्ये जर दिसले तर असे तुम्ही बाहेर काढायचे आहेत पहिल्यांदा, कारण ओल्या जागेवरतीच हे जास्त लपून बसलेले असतात. पावसाळ्यामध्ये थोडीशी ओल जास्त असते कुंड्यांमध्ये आणि त्यामुळंच गोगलगाई जास्त प्रमाणामध्ये पावसाळ्यामध्ये दिसतात. आणि आपल्याला अगदी समजतसुद्धा नाही की आपलं रोप कधी त्यांनी खाऊन टाकलेलं आहे. तर गोगलगाईंचा लगेच नायनाट करण्यासाठी दोन प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे. आता मी तुम्हाला रात्रीचा व्ह्यू दाखवते. रात्री मी या सगळ्या गोगलगाईंचा शोध लावलेला आहे. तर इथं पाहताय तुम्ही, बिग बॉस संपलेला आहे आणि ऑलमोस्ट 11-11:30 वाजले असतील. त्यावेळी जेव्हा बाल्कनीमध्ये मी गेले तर ही गोगलगाई आपलं पीस लिलीचं रोप छानपैकी फस्त करत होती आणि रात्रीच्या वेळीस या सापडतात. जर गॅलरीमध्ये किंवा गच्चीमध्ये तुमची रोपं असतील आणि उजेड जर असेल पुरेसा तर तुम्ही यांना पाहू शकता. रात्रीच्या वेळी या खूप अलगद आपल्या सापळ्यामध्ये अडकतात आणि आपण त्यांना बाहेर काढू शकतो कुंडीतून. जर कमी प्रमाणामध्ये रोपं असतील आणि असा प्रादुर्भाव तुम्हाला झाला असेल रोपांना, तर तुम्ही या प्रकारची छोटीशी ट्रिक करू शकता. जास्त प्रमाणामध्ये झालं असेल तरी सुद्धा हाच उपाय आहे. इथं मी मीठ घेतलेलं आहे आणि शोधून शोधून प्रत्येक गोगलगाईला शोधून शोधून त्यावर मीठ टाकते. मीठ टाकल्यामुळं हे गोगलगाई सगळ्या मरून जातात. खरं तर प्राणीमात्रांना मारणं चांगली गोष्ट नाही आहे, पण अशा उपद्रवी प्राण्यांना जर आपण फस्ट मारून टाकलं तर तसा काही फरक नाही पडणार आहे. तर अशा सगळं रोपाच्या सगळ्या ज्यांना तुम्हाला असं वाटते की गोगलगाई झालेल्या आहेत किंवा नाही झालेल्या, पावसाळ्यामध्ये जास्त पाणी साठते बाबा कुंड्यांमध्ये, तर अशा सगळ्या कुंड्यांची तुम्ही पाहणी करायची आहे. रात्रीच्या वेळी या बाहेर विहार करतात, कुंड्यांमध्ये पण असतात आणि आजूबाजूला सुद्धा जिथं ओल असती त्या जागेवरती गोगलगाई दिसतात आपल्याला. तर त्यांना तुम्ही शोधून अशा प्रकारे मीठ टाकायचं आहे. तसं जर जास्त प्रमाणामध्ये कुंड्या असतील तुमच्याकडे तर काय करायचं, यासाठीचे माझे दोन व्हिडिओ आहेत ऑलरेडी केलेले. हा छोटासा व्हिडिओ यासाठी केला आहे की अगदी छोटीशी बाल्कनी आहे किंवा आपण खिडकीतल्या छज्जामध्ये वगैरे झाडं ठेवतो, मग अशा वेळी जर गोगलगाई झाल्या तर तुम्ही असा पटकन इन्स्टंट करणारा उपाय आहे हा, या गोगलगाईंवरती मीठ टाकायचं. आणि दुसरा उपाय मी तुम्हाला सांगते, या एका रात्रीमध्ये सगळ्या गोगलगाईंवरती मीठ टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण या गोगलगाईंच्या तिथं म्हणजे जिथं गोगलगाई होतात तिथं तुम्हाला रांगोळी टाकायची आहे. रांगोळी तुम्ही कोणतीही घेऊ शकता, जाड बारीक कोणतीही. तसं रांगोळीचं टेक्स्चर असं चरचरीत असतं, त्यामुळं अशा खडबडीत भागावरती चरचरीत भागावरती गोगलगाई चालू शकत नाही. त्यामुळं गच्ची असो किंवा गॅलरी असो, तुम्ही जी कुंड्यांच्या अवतीभोवती जर रांगोळी पसरली तर गोगलगाई एका कुंडीतून दुसऱ्या कुंडीमध्ये जाऊ शकणार नाही. आणि आपण रात्रीचा गोगलगाई जर शोधून काढल्या तर त्या कुंडीलासुद्धा आपण गोगलगाई मुक्त करू शकतो. गोगलगाईचे दोन प्रकार येतात, एक शंखावाली गोगलगाई असते आणि एकीला शंख नसतो, तिला इंग्रजीमध्ये स्लग असं म्हणतात. तीसुद्धा तितकीच घातक आहे जितकी शंखावाली गोगलगाई असते. तर दोन्हीही म्हणजे स्लग आणि स्नेल गोगलगाई आणि शंख नसलेली गोगलगाई या दोघींनाही आपल्याला बागेतून हद्दपार करायचं आहे, नाहीतर आपल्या रोपांची अवस्था फार वाईट होते.
पूर्ण खाऊन टाकतात ते रोप. आणि थोडीशी रांगोळी, अगदी थोडीशी बरं का, जास्त प्रमाणामध्ये नाही, कारण माहीत नाही त्याच्यामध्ये कुठले केमिकल वगैरे असू शकतील. तर अशी थोडीशी रांगोळी आपण कुंडीच्या वरच्या सरफेसवरती, मातीवरती पण टाकू शकतो, ज्यामुळं आतमध्ये जरी गोगलगाई असेल तरी तीसुद्धा जास्त कुंडीभर पसरणार नाही. आणि गोगलगाई तुम्ही रात्रीचा शोध लावू शकता. बाकी तर तुम्ही मोठा व्हिडिओ पाहून, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, मोठा व्हिडिओ पाहून तुम्ही उपाय करा. नमस्ते.